नेत्रा काय किती गाई आवाज देतो मी. इथे काय आईस्क्रीम लागलंय का? या बाजूला. गेलं. तुझी नाटक करून झाली असतील तर जाऊया घरी. कशाला येऊ मी? तुम्ही माझा अपमान करायला? एखाद्याने अपमान करू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर तसं वागू नये. 100 वेळा तुला चांगल्या शब्दात सांगितलं, तुला नाही कळत आहे म्हणून मला अशा शब्दात तुला समज देणं गरजेचं वाटलं. एक मिनिट सर, तुम्ही इथे मला सॉरी म्हणायला आलायत की माझा अजून इन्सल्ट करायला? गुड क्वेश्चन. मी ना फार स्पष्ट उत्तर माणूस आहे म्हणून फार स्पष्टपणे तुला एक गोष्ट सांगतो. तुझ्या कामासाठी आमच्या घरी आली आहे तेच आणि तेवढंच काम. अच्छा, म्हणजे तुम्ही मला फक्त बाळाची आया समजतायत? तर कधी म्हटलं मी असं? रादर मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा या गोष्टीला विरोध करत होतो पण तू मला हे सगळं जमतं, मी करते म्हणालीस ना डॉक्टरांना. मग आता कर, भाऊ कशाला करते? भाऊ करत नाहीच आहे सर. मी बाळाला सांभाळायला माझ्या मर्जीने आले होते आणि तसं तुम्ही कबूल करा की तुम्ही सॉरी म्हणून मला इथून न्यायला आलाय. तुम्हालाही माझी काळजी वाटते. मी इथे फक्त बाळासाठी आणि अपूर्वासाठी आलो. अपूर्वानं माझ्याकडनं वचन घेतलं माझ्या नेत्रताईला घरी घेऊन ये. अच्छा, म्हणजे तुम्हाला माझी पर्वाच नाहीये. त्या मूर्ख आणि बावळट मुलीने सांगितलं म्हणून तुम्ही इथे आलात तर मला परत यायचं नाही. काय म्हणाली? परत येणार नाही. ठीक आहे, मी उद्याच बाळासाठी एखादी आया बघतो. खरं तर अपूर्व पण आता बाळाला फार चांगल्या पद्धतीने सांभाळते. बाळा तिच्याकडे फार खुशीत असतं, रडत नाही. तिला आता हळूहळू सगळं जमायला लागलं आणि घरच्यांना काय सांगायचं काय नाही ते माझं मी बघतो. त्याची काळजी तू करू नकोस. आता इथून पुढे मी तुझी ही नाटकं सहन करणार नाही. येतो. एक मिनिट, काय नाटकं बोलत असता? मी काय नाटकं केलीत सर? उगीच मला तोंड उघडायला लावू नकोस. तुझा मोबाईल बंद असणं, थंडी वाजते म्हणून नेमकं आमच्याच खोलीत येऊन ब्लँकेट घेणं, अपूर्वाला नाटक बघायला मिळू नये म्हणून मुद्दाम खोटं सांगून घराबाहेर राहणं. हे बघा सर, हे खोट आहे. मी खरंच माझ्यासाठी जागा बघायला गेले होते. मग जर तू जागा बघायला गेली होती तर आमचं खोलीत येऊन अपूर्वाचं नाटकाचं तिकीट का गायब केलं? तुला काय वाटलं? मला कळणार नाही. तू मुद्दाम अपूर्वाला वरुणला सांभाळायला सांगितलं, मुद्दाम अपूर्वाचं तिकीट घेऊन तू घराबाहेर गेली, वेळ काढला. म्हणजे अपूर्व घरात तिकीट शोधत राहणार, नाटकाची वेळ उलटून जाणार आणि तुला माझ्यासोबत नाटक बघता येणार. शक्य आहे काय? जेव्हा तुझा प्लॅन फसला तेव्हा त्या तिकीटाचा बोळा करून तू फेकलास, तो बोळा दिसला मला, पाहिला मी. त्यामुळे तुझी ही सगळी नाटकं बंद कर, घरी चल. नाही आले तर? तू नाही आलीस तर उद्या सेमिनारला यायची पण काही गरज नाही. तीन सरांना काय सांगायचं काय नाही ते माझं मी बघतो. तिथेच का मी जातो सर? नाही नाही नाही, आता जर मी गेली नाही तर याला कायमचं गमावून बसेल. सर थांबा, मी येते. सर इतके का रागवत आहे? मी येते म्हणाले ना सर. अप्पू तू एवढं काय बोललीस तिला की नेत्र तडकाफडकी घर सोडून निघून गेली? बिचारीला माझी गरज होती, खूप रडत होती फोनवर, पण आली नाही माझ्याकडे. माझी पोर एकटी दुःख कवटाळून कुठेतरी भटकत असेल. मला माहिती अप्पू, नेत्रा तुझ्याशी खूप चुकीचं वागलीये कायम, पण तूच म्हणालीस ना ती बदलली. आता बदलण्याचा प्रयत्न करतेय. बारशाच्या दिवशी म्हणालीस ना मला माझं काय केलंस की ती सोडून निघून गेली. सॉरी, जे काही घडलंय त्यासाठी मी तुझी माफी मागतो. अंक, माफी नाही, मुलगी हवी आहे मला माझी. तिला एवढं तोडून बोललीस तेव्हा एकदाही माझा विचार नाही आला तुझ्या मनात? का अशी वागलीस तिच्याशी? आणि तुझ्या सॉरी म्हणण्याने झालेलं नुकसान भरून येणार आहे का? मला माझी नेत्रा हवी इथे. का तू नेहमी तिला चुकीचं समजतेस अप्पू? हे बघा, तुमची मनस्थिती मी समजू शकते पण आता जे काही घडलंय त्यात अप्पूचा काहीही दोष नाहीये. नाही,
दोष कायम माझ्या नेत्राचाच असतो. हे असंच वाईट नशीब घेऊन जन्माला आली ती. एकदा कान फाट्यानाव पडलं ना कि मग ते कधीच सुधारता येत नाही, कायम कान फाट्याच. पण कोणीही जन्मता वाईट नसत, नंतर परिस्थिती ओढवते तशी. आपुला आजवर जे जे मिळालं ना ते तिच्या नशिबाने मिळालं आणि भरभरून मिळालं, सहज मिळालं. आणि माझ्या नेत्राला कधीच मिळालं नाही काही. तिला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला. आई असूनही ती आईच्या प्रेमाला पारखी राहिली, रडत कुढत राहिली. आत्ताशी कुठे आयुष्यात चार सुखाचे क्षण आले होते तिच्या वाट्याला. ही तुला बघवलं नाही ना अप्पू. कशी वागलीस तू तिच्याशी? अप्पू काय बोलते ते नीट ऐकून घ्या. वस्तीला वाटेल ते बोलू नका प्लीज. अहो यात अप्पूची काही चूक नाही. यात नेत्राकडून काही चूक घडली आणि म्हणून शशांक आता तिला ओरडला. अप्पू काहीच बोलले नाही. सुमी राहू दे, नको तिला काही सांगायचं. आत्तीच माझ्यावर चिडणं खूप ऑब्व्हियस आहे. मी इथे असताना नेत्रा ताई आपल्या घरातून निघून गेली. ती निघून गेल्याचं कारण ती मलाच विचारणार. आज इतक्या वर्षानंतर नेत्राने मला आई अशी हाक मारली. फोनवर रडत होती ती, मला आई म्हणत होती. तिला आज माझ्या प्रेमाची गरज होती, जे आजवर मी तुला देत राहिले. आज माझ्या मुलीला माझ्या प्रेमाची गरज होती. पण मी तिच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. एका आईचं दुःख तुला कधीच कळू शकणार नाही ग. नेत्रा, नेत्रा आलीस तू? कशी आहेस बाळा? उदास वाटत होत तर यायचं ना घरी निघून मला भेटायला. फोन वगैरे कशाला करत बसलीस? सॉरी आई, मी तुला एवढ्या रात्री त्रास दिला. पण तू काळजी नको करूस, हा मी बरी आहे. नक्कीच. काय ग नेत्रा, असं रागावून कोणी घर सोडून जात का? नाही. आता शांत हो ना तू. पण नेत्रा ताई आली आहे ना घरी, आता कोणी तिला काहीच बोलू नका. नाही पण चुकलंच आहे माझं माई, म्हणजे बाळाकडे अमेयकडे बघून तरी मी असं वेड्यासारखं वागायला नको होत. मानसी बहिणींनी किती विश्वासाने माझ्यावर जबाबदारी सोपवली होती बाळ, पण मी माझ्या दुःखाला महत्व दिली. पण असं नाही होणार पुन्हा. मी बाळाला सोडून कुठेही जाणार नाही. कडूसच्या वतीने मी तुला सॉरी म्हणते. आणि आय एम ग्लॅड तू बाळासाठी परत आलीस. थँक्यू. माही बाळ कुठं झोपलं असेल ना ते आता? हो हो, वर झोपले. मी बघते.